श्री गरुड़ पुराण अध्याय 9 त्यांना वाईट कृत्य करण्यात आनंद होतो। जे लोक शुभ कार्य यमराजाच्या कक्षात दक्षिण द्वार सोडून इतर 3 द्वारे घेऊन प्रवेश करतात। वेदराणी नदी दक्षिण द्वारहून प्रवेश केल्यावरच येते। ब्राह्मणांचा खून, पदार्थाचा गैरवापर, जन्म न घेतलेल्या मुलाची हत्या करणे, लोकांना मारणे, चोरी करणे, विश्वास ठेवणे, त्यांच्या आनंदाची आस बाळगणे, इतरांचा द्वेष करणे, स्वतःला अत्यंत मूर्ख समजणे आणि या प्रकारच्या अनेक पापांसाठी पाप करणे कर्म। ज्यांनी गाई दान केली नाही, तर संस्कार विधी केले नाही, खोटी साक्ष दिली, विद्वांशी संबंध ठेवले आणि पतीवर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रिया, प्राण्यांचा छळ करणे, झाडे तोडणे, सामाजिक चारित्र्याचा भंग करणे, ब्राह्मण किंवा कोणत्याही सन्मान आपल्या घरी खाण्याच्या इच्छेने येतात, घरात अन्न शिजवताना खाऊ घालू नये, अशा निसर्गाच्या लोकांना नरकाचा अनेक त्रास सहन करावा लागतो। यमराजाच्या आदेशानुसार तो पृथ्वीवर पुन्हा जन्म घेतो। निचकृत्यामध्ये आजाराने ग्रस्त आहे आणि पाप करीत राहतो। तो नरक वारंवार फिरत आहे। मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।